नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण एक कविता बघणार आहोत पण तत्पूर्वी मी तुम्हाला या स्लाइडचे काही चित्र दाखवते या स्लाइडमध्ये तुम्हाला काय दिसतय अर्थातच एक मोठं घर दिसतंय बंगलो आणि ह्या या चित्रामध्ये रो हाऊस म्हणतो आपण त्याला हो की नाही अगदी बरोबर आहे तुम्ही ओळखलस आता सांगा बरं या स्लाइड मध्ये तुम्हाला काय दिसतंय अर्थातच एक सुंदरशी झोपडी दिसते हो की नाही झोपडी पण मित्रांनो झोपडी असेल बंगला असेल किंवा रो हाऊस असेल किंवा पत्र्याचं घर असेल किंवा फ्लॅट असेल ते घर असतं पण त्या घराला घरपण गर हे माणसांमुळे लाभतं माणसांमुळे येतं आणि याच आशयाची कविता आज आपण बघणार आहोत कवितेचं नाव आहे घर मग पाहूया कविता घर घर ही एक वास्तू असते बरोबर या घराच्या संदर्भातील प्रत्येकाच्या भावना वेगळ्या असतात प्रत्येकाचे स्वप्न वेगळे असतात घराच्या बाबतीत प्रत्येकाच्या कल्पना वेगळ्या असतात तर कवी धुंडीराज जोशी यांना काय म्हणायचे घर या वास्तूबद्दल किंवा घर कशाला म्हणायचं ते त्यांनी सुंदर शब्दात वर्णन करून सांगितलेलं आहे मरा धुंडीराज जोशी हे मराठीतील प्रसिद्ध कवी आहेत आणि घर या कवितेत त्यांनी सुंदर शब्दात घराचे वर्णन केले आहेत चला तर मग आपण कवितेची मध्यवर्ती कल्पना आता पुढे बघूया घर धुंडीराज जोशी यांची ही कविता या कवितेमध्ये काय सांगितले ते आपण बघूया मध्यवर्ती कल्पना बघूया घर ही एक राहण्याचे ठिकाण नाही वास्तू नाही तर एक नात्यांची गुंफण आहे घरातील व्यक्तीचे एकमेकांशी असलेले जिव्हाळ्याचे नाते घराला घरपण आणते घर छोटे असो वा मोठे माणसाचे मन मोठे असावे घरातील भिंती घरचा कोपरा कोपरा आपल्या जीवनात आनंद आणत असतो हाच संदेश कवी धुंडीराज जोशी यांनी या कवितेत दिला आहे घराच्या बाबतीतच्या विविध कल्पना अत्यंत साध्या आणि सोप्या शब्दात या कवितेमध्ये त्यांनी मांडलेल्या आहेत आणि घर हे दगड विटा माती यांनी बनत नसतं तर घर माणसांच्या अस्तित्वाने माणसांच्या स्वप्नांनी आणि माणसांच्या भावनेनी बनलेलं ते घर असतं आणि त्यामध्ये प्रेम असतं माया असते जिव्हाळा असतो तेव्हाच या घराला घर पण प्राप्त होते असच कवी धुंडीराज जोशी या ठिकाणी म्हणतायत घर धुंडीराज जोशी यांची कविता आपण आता बघूया घर नाही चार भिंती घर असते देखण्या कृती घर नाही चार भिंती घर असते देखण्या कृती घर नाही एक वस्तू घर म्हणजे आनंदी वास्तू घर नाही नुसत्या खोल्या घरात हव्या भावना ओल्या घरात हवा जिव्हाळा घर शिक्षणाची पहिली शाळा घर नाही नुसता पसारा घर नाही केवळ निवारा घराला असते कहाणी घराला असतो आपला चेहरा विद्यार्थी मित्रांनो पहा कविता आवडली का घर घर नाही चार भिंती घर म्हणजे नुसत्या दगड आणि विटांनी बांधलेल्या भिंती नाहीयेत तर घर या देखण्या कृती असतात म्हणजे या घरामध्ये आपल्या कृती चालत असतात आपल्या क्रिया चालत असतात हो की नाही आणि म्हणून घर या देखण्या कृती आहेत असं कवी या ठिकाणी म्हणतात आणि ती एक वस्तू नाहीये जशा आपण सगळ्या वस्तू जमा करतो आपल्याला आवडणाऱ्या अगदी तशा वस्तू नाहीये ही घर म्हणजे घर म्हणजे ती आनंदी वास्तू आहे ज्या ठिकाणी आपण राहतो ज्या ठिकाणी आपण स्वप्ने पाहतो ज्या ठिकाणी आपण लहानाचे मोठे होतो ते घर या घर शब्दालाच आणखीन एक समानार्थी शब्द आहे तो म्हणजे सदन सदन म्हणतात घर म्हणजे आनंदी वास्तू असते जरी अनेक दुःखाचे प्रसंग आपण त्या घरामध्ये झेलत असलो प्रसंगाला तोंड देत असलो तरी सुद्धा घरामध्ये आनंदी आनंद वातावरण असतं पण हा आनंद कशामुळे होतो तर हा आनंद फक्त चार भिंतींना बघून नाही तर घरातील राहणाऱ्या व्यक्तींमुळे तो आनंद निर्माण होत असतो म्हणूनच कवी म्हणतात की घर म्हणजे चार भिंती नाहीयेत घर म्हणजे एक वस्तू नाहीये तर घर ही देखणी कृती असते आणि घर म्हणजे आनंदी वास्तू असते घरात आपण वेगवेगळ्या खोल्या बांधत असतो हो की नाही किचन असतं आता आजकालचं तर वेगळंच आहे फ्लॅट सिस्टीम किचन छोटस असतं डायनिंग हॉल असतो नंतर हॉल असतो दिवाणखाना असतो बेडरूम असतात टॉयलेट बाथरूम अटॅच असतात वेगळे असतात म्हणजे हे सगळं असतं परंतु कितीही घर मोठं असलं आणि कितीही घर लहान असलं तरी माणसांच्या मनावर त्याचा काही परिणाम व्हायला नकोय कारण मनात भावना असाव्या भावना असल्या की तिथे घर लहान असो किंवा मोठं असो आपण आनंदाने जगू शकतो आणि म्हणूनच घर म्हणजे नुसत्या खोल्या नाहीयेत असं कवीला म्हणायचे तिथे भावना हव्या तिथे ओलावा असावा जिव्हाळा असावा प्रेम असावं अशाच या घरामध्ये आपण लहानाचे मोठे होतो त्यामुळे जसं पहिलं आपण एक एक अक्षर शिकत जातो आपल्या तोंड आपण जेव्हा बोलायला लागतो तेव्हा जे काही शब्द आपल्या तोंडून बाहेर पडतात ते आपल्या घरामध्येच आणि म्हणून घर हे शिक्षणाची पहिली शाळा आहे असं कवी म्हणतात शिक्षणाची पहिली शाळा जिथे आपण लिहायला वाचायला चालायला बोलायला शिकतो जिथे आपल्या कानावर अनेक शब्द पडत असतात कधी रागाचे कधी लढिवाळपणे कधी प्रेमाचे कधी हसण्याचे म्हणजे इतके आवाज आपल्या कानावर पडत असतात इतक्या व्य घरभर घर इतक्या वस्तू असतात किंवा इतक्या व्यक्ती असतात की ज्यांच्या सहवासाने आपण शिकत जातो एक एक गोष्ट आपण शिकत जातो आणि अनुभवत जातो आणि हाच अनुभव आपल्याला मोठे झाल्यानंतर कामाला येत असतो म्हणून कवी म्हणतात की घर नाही नुसत्या खोल्या घरात हव्या भावना ओल्या घरात हवा जिव्हाळा घर शिक्षणाची पहिली शाळा आता तिसऱ्या कडव्यात काय म्हटलं ते बघूया घर नाही नुसता पसारा मला माहिती आहे तुम्ही तुमच्या घरामध्ये खूप पसारा करत असणार आणि तुमच्या आईला खूप त्रास होत असणार बरोबर की नाही आईचं बोलणं तुम्ही खाल्लेलं असेल किती पसारा करून ठेवताय एक वस्तू जागेवर ठेवत नाहीत हो की नाही पण या पसारामुळे सुद्धा घराला घरपण गर येतं बर का घर नाही केवळ निवारा म्हणजे राहण्याचं विश्रांतीचं स्थान म्हणून घराकडे बघायचं नसतं तर प्रत्येक घराला एक कहाणी असते एक गोष्ट असते कहाणी म्हणजे गोष्ट किंवा कथा म्हणून तर वडिलोपार्जित संपत्ती किंवा वडिलोपार्जित प्रॉपर्टी म्हणतो ना आपण ते घर म्हणजे जुन्या संस्कृतीमध्ये आपण पाहत आलेलो आहोत की वाडा संस्कृती म्हणजे आजोबांच्या पण जोबांच्या काळापासून तो वाडा तसाच असतो तिथे खूप सुंदर असं ओसरी <clears throat> असते परसदार असतं अंगण असतं मोठं आणि तिथे आपण ह्या कोपऱ्यातून त्या कोपऱ्यात पळत असतो ओके हो नाही त्यामुळे त्या ता घरांमध्ये आठवणी दडलेल्या असतात प्रत्येक घराला एक कहाणी असते प्रत्येक घराचं एक वेगळं पण असतं अस्तित्व असतं आपल्याला वाटतं की घर म्हणजे काही व्यक्ती थोडीसे पण अगदी व्यक्तींसारख्याच भावना घराला सुद्धा असतात अनेक घराच्या बाबतीत तुम्ही चित्रपट सुद्धा पाहिलेले असतील तर ज्या घरात कोणी राहत नाही ज्या घरामध्ये पूजा अर्चा होत नाही किंवा ज्या घरामध्ये माणसांमध्ये एकमेकांमध्ये एक प्रेम किंवा जिव्हाळा नाही तर त्या घरामध्ये रसरशीतपणा वाटत नाही आपल्याला प्रसन्नपणा वाटत नाही आणि काही काही घरांमध्ये पाऊल ठेवताच इतकं सुंदर वातावरण वाटतं प्रसन्न वाटत आणि म्हणून घराला कहाणी असते मित्रांनो घराला असतो आपला चेहरा स्वतंत्र ओळख असते घराला आपण पाहिले ना पहिल्यांदा चित्र झोपडीचं चित्र बघितलंय हो की नाही रो हाऊसचं चित्र पाहिलंय त्याचप्रकारे आपण एक बंगलो पाहिलंय मोठं म्हणजे जे तुम्हाला माहिती आहे ते पण मी आ, मी पाहिलेलं घर म्हणजे पत्र्याचं घर किंवा वाडा संस्कृती आणि त्यामुळे घराला सुद्धा एक चेहरा असतो घराला सुद्धा एक ओळख असते अस्तित्व असतं अगदी माणसांप्रमाणेच म्हणून कवीने ही जी काही भावना मांडलेली ती अत्यंत खरी आहे शंभर टक्के खरी आहे घर म्हणजे नुसता पसारा नसतो विद्यार्थी मित्रांनो तर घर म्हणजे एक निवाराही असतो आणि घराला कहाणी असते घराचं स्वतंत्र अस्तित्वही असतं असत असं कवीला या ठिकाणी म्हणायचं आहे तुम्हाला कळालं का इथपर्यंत घर नाही चार भिंती दगड आणि विटा माती सिमेंट यांनी घर बांधलं जातं पण त्या घराला घरपण येतं तेथे राहणाऱ्या व्यक्तींमुळे घर एक वस्तू नसते जशा आपल्या वेगवेगळ्या वस्तू असतात तशा ती घर म्हणजे एक वस्तू नसते तर ती एक कृती असते तिथे आपण वेगवेगळ्या कृती करत असतो आणि त्या कृती स्मरणात ठेवत असतो थे, आठवणीत ठेवत असतो थे। म्हणून घर म्हणजे आनंदी वास्तू असते जिथं आनंद दिला जातो आनंद वाटला जातो आनंद घेतला जातो दुःख सहन केलं जातं दुःखही हलकं केलं जातं म्हणून घर म्हणजे आनंदी वास्तू असते घर नाही नुसत्या खोल्या घरात हव्या भावना ओल्या घर म्हणजे मोठ्या मोठ्या दहा बाय दहाच्या किंवा बारा बाय तेराच्या अशा मोठ्या मोठ्या खोल्या म्हणजेच घर असतं असं नाही तर ज्या घरामध्ये प्रेम जिव्हाळा असतो एकमेकांवर विश्वास असतो तेच घर खऱ्या अर्थाने घर असत जिथे जिव्हाळा आहे जिथे आपण सगळ्या गोष्टी शिकत असतो म्हणून घर शिक्षणाची पहिली शाळा आई आपला पहिला गुरु असतो की नाही तसं पहिली शाळा म्हणजे आपली घर आपलं घर ते घर म्हणजे आपली पहिली शाळा असते आणि पहिला गुरु म्हणजे आपली आई असते घर नाही नुसता पसारा घर नाही केवळ निवारा घर म्हणजे नुसता घरामध्ये आपण पसारा मांडलेला असतो आणि ज्या घरात पसारा आहे सामान भरपूर आहे म्हणजेच घर आहे असं नाही तर जिथे आपण शांततेत झोपू शकतो शांततेत आपण पुढील स्वप्ने बांधू शकतो तर ते घर निवाराही आहे प्रत्येक घराला स्वतंत्र कहाणी असते वडीलोपार्जित चाललेलं ते घर असतं त्यामुळे हक्काच एक निवासस्थान असतं त्या घराला स्वतंत्र ओळख असते त्या घराला एक चेहरा असतो अगदी माणसांसारखा म्हणून घर फक्त चार भिंती नसतात तर घर देखण्या कृतीही असतात असं कवीला म्हणायचंय पुढचा भाग आपण नंतरच्या तासाला बघूया ठीक आहे इथपर्यंत कळाला असेल घरी जाऊन वाचायचं आहे नक्की इथपर्यंत समजलं का मुलांना चला मग आता मी तुम्हाला प्रश्न विचारते आ, घर म्हणजे काय कोण सांगेल उत्तर ठीक आहे एकेकाला विचारेन आधी प्रश्न समजून घ्या प्रश्न पहिला आहे घर म्हणजे काय दुसरा प्रश्न आहे घरात साधारण किती व्यक्ती असतात तिसरा प्रश्न आहे घरात भावना कशा हव्यात त्यानंतर समानार्थी शब्द हे घर घर या शब्दाला समानार्थी शब्द सांगायचे शाळा कहाणी आणि शिक्षण यापैकी मी तीन शब्दांचे समानार्थी शब्द सांगितलेत शाळा या शब्दाचं समानार्थी शब्द आता तुम्हाला सांगायचंय आहे तयार आहात चला तर मग कोण सांगेल बघूया